गामला खातीर आसाच पूण मेन आनी एक रिजन आसा तो म्हळ्यार जे एस्फॉल्ट लेयर आसा तो काँक्रिटाक धसना म्हणून ताचे कपचेच वता आनी त्या खातीर येदे येदे व्हडले आमी खड्डे ताचेर अटल सेतूचेर पळोवपाक दिसता आमकां. आनी हें जें डिबॉन्डींग जालां बिटवीन द एस्फॉल्ट लेयर एन्ड द काँक्रीट लेयर हाच्या खातीर कितले प्रॉब्लम जाले तुमी आतांय पळयता आनी भंय दिसता सांगपाक की फुडें हाच्या पेक्षा व्हडले प्रॉब्लम जावंक शकता. पॉटहोल्स तर आसात हाच्या खातीर चलोवपाक गाडी खूब त्रास जाता. दुसरो व्हडलो प्रॉब्लम आमी पळयता की लोक 80-100 ह्या ब्रिजाचेर चलयता आनी एकदम मदीं पॉटहोल आयलो केन्ना येता तो कळना. एक दीस पावस पडलो दुसऱ्या दिसा कळटा की येदो व्हडलो खड्डो जाला म्हणून आनी एक रेस जी चल्ल्या हे खड्डे पुरोवपाची. पूण प्रॉब्लम असो जाला की खड्डे लोकांक कळना खंय आसा ते अटल सेतूचेर आनी त्या स्पिडीचेर जेन्ना एकदम ब्रेक मारता तेन्ना फाटल्यांच्यो गाडयो येवन कितलेशेच एक्सिडेंट जाले आमी पळयल्या. म्हाका दिसता फाटल्या 2-3 आठवड्यांत भरपूर एक्सिडेंट जाल्ले आसा आनी ते पावसा खातीर हे पॉटहोल्स वाडत रावल्या. सो दॅट इज द कॉज. सो दीस इज अ रिस्क टू द पिपल्स लायव्स. म्हणजे ह्या एडिशन कोर्टाच्या करप्शना खातीर अटल सेतूच्या पॉटहोल्सा खातीर आज लोकांच्या जीवनात धोको आसा बिकॉज ऑफ दीस करप्शन. आणि हाच्या फुडें सुद्धा हे पॉटहोल जायत रावले आणि आता मॉन्सून सिझन परत येवपाचो झालो हे उदक भितर वचत रावले आणि फुडली थोडी वर्सां असे जायत रावले जाल्यार जो काँक्रीट ब्रिज असा तातून सुद्धा करोजन जाऊन व ब्रिज सुद्धा पडपाची शक्यता असा. तर येद्याच्या धाकट्याच्या करप्शना खातीर केदो व्हडलो ताचो इम्पॅक्ट ऑन द सेफ्टी अँड द कन्विनियन्स अँड द लाईफ ऑफ सिटीजन्स जाऊ शकता हे आम्ही तुमच्या समोर बोलू शकता. तर तुम्ही म्हणताले येद्याच्या केमिकला खातीर येदो व्हडलो स्कॅम कसलो काय म्हणून हांव सांगू शकता की हो जो केमिकल सिलेक्ट केला जो इन्फिरियर केमिकल द अनसुटेबल टेक्निकली इनकरेक्ट केमिकल जो सिलेक्ट केला हो फक्त अटल सेतूंनी. हो केमिकल ऑलमोस्ट देशाचे सगळे जे व्हडले प्रोजेक्ट असा तातून सिलेक्ट केल्लो असा. नॉट जस्ट अटल सेतू पण आता जो दिलीप बिल्डकॉन जो ज्वारी ब्रिज बांधता तातून सुद्धा होच मटेरियल सिलेक्ट केल्लो असा. आणि गोयानूच न्ही सगळ्यात म्हणजे इवन मुंबई आणि खंय खंय फॉर एक्झाम्पल जो नवशिवा आता ट्रान्स हार्बर लिंक चालला व्हडलो म्हणजे हजारांनी कोटीचो प्रोजेक्ट तातूंचो केमिकलाचो कॉस्ट फक्त ऑलमोस्ट 200 कोटी थंयच जाता. तर येद्या लेवलाचेर इवन जो केमिकल तुमकां दिसत की बाबा हो सामको धाकटो मटेरियल म्हणून पूण बिकॉज ऑफ द एरिया अँड बिकॉज ऑफ द कॉस्ट हो 100-100 कोटीचो स्कॅम हो ह्या केमिकलाचेरूच जाल्लो असा. आणि हांव कितें म्हणटा तें तुमकां कळटलें कित्याक इलेक्शना पयलीं घाई करून ह्या सरकारान बांबोळे टील आक्षे पर्यंत बायपास जो उघडला ताजेरूय आतां एक पावस पयलो पडपाचो आसा. ह्या पावसा नंतर त्या रस्त्याचे कितें हालत जातो तुमी मुद्दम पळयात बिकॉज दीस सेम केमिकल हॅज बीन पुट वॉट हॅज बीन पुट इन अटल सेतू अँड दीस ब्रिज इज गोन टू हॅव द सेम प्रॉब्लम्स एज अटल सेतू. तर आम्ही आज GSIDC वायस चेअरमॅन जे आसा बाब जोशुआ डिसुजा ज्यांचे कडल्यान काय ऐकूंक येना जावं इफ मिस्टर काब्राल वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड ही कॅन रिस्पॉन्ड ऑर इफ द GSIDC चेअरमॅन हू इज द CM मिस्टर प्रमोद सावंत ही वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड ही कॅन रिस्पॉन्ड. आमकां दोन प्रश्न आसा. पयली म्हळ्यार हो जो तुमकां सांगले हांवें हो केमिकल वापरपाचे जे डिसिजन हॅज इट बीन टेकन बिकॉज ऑफ दीस सप्लायर्स प्रॉक्सिमिटी टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटाचो ताजे मिनिस्टरा कडेन कॉन्टॅक्ट आसा म्हणून ताणें देशभर जितले पब्लीक प्रोजेक्ट आसा तातूंत बरो केमिकल सोडून आपलो केमिकल वापर म्हणून हो प्रेशरान हो सिलेक्ट जाल्लो काय ना हाचो प्रस्न हांव मागतां डॉक्टर प्रमोद सावंता कडल्यान हू इज द चेअरमॅन ऑफ GSIDC. आनी दुसरो इशू आसा तो म्हाका दिसता थोड्या दिसांनी गव्हर्नमेंट ऑफ गोवा नीड्स टू बी ऑनेस्ट विथ द पीपल. L&T जो ब्रिज बांधला दे न्यू अबाउट दीस. तांकां खबर आशिल्लें की हो केमिकल जो वापरला that is not correct for it, that is not appropriate, it is technically incorrect. Maka vicharung jay, has L&T withdrawn their guarantee for the Atal Setu bridge? Ye don prashna hum Dr. Pramod Sawant, chairman of GSIDC, Mr. Joshua D'Souza, vice chairman of GSIDC, ani Bab Nilesh Kabral, PWD minister, tigay ko vicharung sakta, tumcha madhyamanchan. Tumhi muddam ye ya tigay ko vicharche, ani wa edo vadlo scam do zala. Which is putting lives of Goan at risk. वो
हाजो खरो रिजन किरें हे आय आय टी मद्रासान एक वर्ष दोन वर्ष किरें करीत रावत पूण खरो रिजन किरें आनी म्हाका दिसता इट इज अ टॅक्टीक टू डिले टील द गॅरंटी एक्सपायर्स आनी मागीर ते एल एन डीचेरूय घालूंक शकना अशें कितें तरी हो एक षडयंत्र आसा काय असो म्हाका संशय येता. सो हे प्रश्न तुमच्या माध्यमांच्या मुद्द्याम तुम्ही ह्या मंत्र्यांक विचारात आनी हे गोंयकारांक पळोवनी की वॉट इज द रियलिटी बिहायंड अटल सेतू करप्शन. म्हाका सुनील सिग्नापूर.